मित्रांनो कायद्याचे खूप महत्वाचे तत्व आहे की एखादा एक दावा एकदा का निर्णयित झाला की त्याच मागणीसाठी तसाच दावा पुन्हा दाखल करता येत नाही हा परंतु त्या न्यायनिर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करू शकता कायद्याचे हे तत्व दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठ चे कलम मध्ये रेस जुडी काटे या संकल्पनेने आपणास पाहावयास मिळते आजच्या व्हिडिओमध्ये कोण कोणत्या परिस्थितीमध्ये असा दिवाणी दावा दाखल करू शकतो आणि कोणत्या परिस्थितीमध्ये दिवाणी दावा दाखल करू शकणार नाही याची माहिती आपण घेऊयात त्याचबरोबर असेच अनेक कायदेविषयक व्हिडिओज आधीच अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ देखील पहा त्याचप्रमाणे तुम्हाला आमच्यातर्फे एखाद्या कायदेशीर मुद्द्यावर कायदेशीर सल्ला घ्यावायचा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो कलम अकरामधील तरतूद पाहिली तर असे स्पष्ट नमूद आहे की कोणतेही कोर्ट अशा दाव्याचा अथवा अशा मुद्द्याचा विचार करणार नाही की ज्यामध्ये त्याच दाव्याचा किंवा मुद्द्याचा आणि त्याच पक्षकारांच्या मध्ये किंवा अशा पक्षकारांच्या मध्ये की ज्यांना पूर्वीच्या पक्षकारांतर्फे काही अधिकार मिळालेले असतील आणि त्या पूर्वीच्या दाव्यामध्ये कोर्टाने पुरावे ऐकून घेऊन न्याय निर्णय दिलेला असतो कायद्याची परिभाषा थोडी अवघड असल्याने थोडे सोप्या भाषेत उदाहरणाने समजावून घेऊया समजून चालूयात की प्लॉट वादीचा आहे त्या प्लॉटवर प्रतिवादीने बेकायदेशीर कब्जा केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये वादी कोर्टामध्ये अशी मागणी मागतो कि वादीच्या खुला व वा ऐन कब्जा प्रतिवादी कडून काढून घेऊन देण्यात यावा अशा परिस्थितीमध्ये कोर्टाने वादी व प्रतिवादीचे पुरावे पाहून त्याचबरोबर संपूर्ण दाव्यामधील गुन्हा गुणांनी निकाल दिला आता वादी किंवा प्रतिवादी त्याच कब्जाच्या मुद्द्यावर पुन्हा दावा दाखल करता येणार नाही परंतु वादी किंवा प्रतिवादी की ज्याला तो न्यायनिर्णय मान्य नाही त्याने अपील केले तरी चालते आपल्याचा मार्ग त्यांना खुला असतो आता याच केसमध्ये पुढे आणखीन पाहिले समजा प्रतिवादीने कोर्टाचा आदेश मानला नाही आणि वादीस त्या प्लॉटचा कब्जा दिला नाही आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मृत्यू झाला तरी, वादी तरी देखील वादीचे वारस प्रतिवादी विरुद्ध कब्जा मागण्यासाठी दावा दाखल करू शकत नाहीत आणि असे म्हणू शकणार नाहीत की पूर्वीचा दावा आम्ही दाखल केलेला नव्हता तो आमच्या वडिलांनी दाखल केलेला होता कारण वादीच्या वारसांना देखील तोच न्याय मिळेल की जो वादीच कोर्टाने दिलेला होता मध्ये महत्वाची बाब एकच आहे की दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम अकरा अन्वय जर कोर्टाने एखाद्या दाव्यामध्ये न्याय निर्णय दिलेला असेल तर कोर्ट पुन्हा त्याच मुद्द्यावर तेच पक्षकार आणि त्याच दाव्यावर न्याय निर्णय देणार नाहीत आणि यालाच आपण रेस जुडी काटा असे म्हणतो आता हे तर झालंय बेसिक हे आपणापैकी अनेक जणांना माहिती असेलच परंतु अशा अनेक केसेस आहेत की ज्यामध्ये रेस जुडी काटा वैध म्हणजेच कायदेशीर असा मानला जातो परंतु हे समजण्यासाठी कलम अकरामध्ये पुढे दिलेले स्पष्टीकरण समजावून घेणे आवश्यक आहे आता हे स्पष्टीकरण इंग्लिशमध्ये वाचून न दाखवता डायरेक्ट अर्थ सांगतो तर पहिले स्पष्टीकरण पाहूयात आता पहिल्या स्पष्टीकरणात असे सांगितले आहे की फॉर्मर सूट फॉर्मर सूट म्हणजेच अगोदरचा दावा याचा अर्थ इथे अगोदर दाखल केलेला दावा असे न घेता अगोदर न्यायनिर्मित झालेला दावा असा अर्थ घ्यायचा आहे म्हणजेच जर समजा एकाच मुद्द्यावर दोन दावे एका एक दाखल झाले आणि मग त्यामधील ज्या दाव्याचा न्यायनिर्णय अगोदर होईल त्या दाव्याचा न्यायनिर्णय दुसऱ्या दाव्यावर देखील बंधनकारक राहील आता दुसरं स्पष्टीकरण पाहूयात दुसऱ्या स्पष्टीकरणामध्ये असे सांगितले आहे की ज्या कोर्टाने दाव्याचा न्यायनिर्णय दिलेला आहे ते कोर्ट ते न्यायनिर्णय देण्यास कॉम्पिटंट म्हणजेच कॅपेबल आहे का येथे कॅपेबिलिटी म्हणजे प्रत्येक कोर्ट ज्यावेळेस एखाद्या दाव्याचा न्यायनिर्णय करतात तेव्हा त्या ते प्रत्येक कोर्टाला अधिकार कक्ष जर समजा एखाद्या कोर्टात तो दावा चालविण्याचा आणि त्यावर न्यायनिर्णय करण्याचा अधिकार नसेल तर त्यास रेस जोडी हे तत्व लागू होणार नाही कोर्ट कॅपेबल आहे का नाही हे त्या कोर्टाचे अपील कोठे चालते यावर ठरणार नाही परंतु ज्यावेळेस दावा दाखल झाला असेल त्यावेळेस कोर्टास तो अधिकार होता का नाही याच्यावर ठरेल म्हणजेच अशा प्रकारचा दुसरा दावा कोर्टात दाखल करून घेता येईल तिसऱ्या स्पष्टीकरणामध्ये वादाचा मुद्दा आपण कशाला म्हणायचे ते सांगितलेले आहे तर मित्रांनो एखाद्या मॅटरमध्ये एक पार्टी एक गोष्ट ठामपणे सांगत असते तर दुसरी पार्टी ती नाकारत असते याला आपण वादाचा मुद्दा असे म्हणतो सांगितलेल्या उदाहरणामध्ये जर पाहिले तर वादी हा स्वतःचा कब्जा मागत आहे आणि प्रतिवादी तो कब्जा नाकारत आहे आणि कोर्टाने त्यामध्ये पुरावे विचारात घेऊन आहे त्यामुळे या समान पुन्हा सुनावणी घेण्यात येणार नाही म्हणजे रेस जुडी काटा लागू होईल आता चौथे स्पष्टीकरण पाहिले तर याच्यामध्ये असे स्पष्ट नमूद आहे की जर एखाद्या पार्टीकडे अगोदरच्या केसमध्ये एखादा आधार उपलब्ध असेल मग तो आधार दावा दाखल करण्यासाठी असेल किंवा दाव्यामध्ये बचावासाठी असेल त्या आधाराच्या बाबतीत हे समजले जाईल की तो आधार आधीच्या मध्ये घेतला गेला होता. अगोदर सांगितलेल्या उदाहरणामध्ये पाहिले तर प्रतिवादी हा वादीची मालकी नाकारत आहे आणि स्वतःचा कब्जा सांगत आहे परंतु असा कब्जा खूप वर्षांपासून असल्याने ॲडव्होसपोजेशनचा आधार त्याने घेतलेला नाही आणि जर त्या दाव्याचा न्याय निर्णय झाला तर प्रतिवादी ॲडव्हॉसपोजेशनने मालक झालेला असल्याबाबत नवीन दावा दाखल करू शकणार नाही कारण जर प्रतिवादी ॲडव्होसपोजेशनने मालक झालेला असल्याची बाब मानत असेल तर त्याने पहिल्याच दाव्यामध्ये तो आधार हवा होता आता या आधारावर नवीन दावा दाखल करता येणार नाही कारण याला रेस जोडी काठाचे तत्व बाध्य करते आता याच उदाहरणामध्ये पाहिले तर वादीला प्रतिवादी याच्याकडून काही नुकसान भरपाईची मागणी करावायची असेल तर त्याने याच दाव्यामध्ये ती मागणी करायची असते त्यासाठी नवीन दावा वादीच दाखल करता येणार नाही आता आपण पाचव्या क्रमांकाचे स्पष्टीकरण पाहूया वरील उदाहरणाने जर पाहिले तर वादीने प्रतिवादीच्या ताब्यातील मालमत्ता वादीच देण्याबाबत मागणी कोर्टासमोर मागितली त्याचबरोबर प्रतिवादीने एवढ्या दिवस मालमत्ता वापरली तर त्याची नुकसान भरपाई आणि दाव्याचा झालेला खर्च वादीने दाव्यामध्ये खर वादी मागितला आता समजा कोर्टाने न्याय निर्णय देताना जागेचा कब्जा प्रतिवादी कडून दिला परंतु अन्य दोन मागण्या मान्य केल्या नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये वादी या नाकारलेल्या दोन मागण्यांसाठी पुन्हा कोर्टामध्ये दावा दाखल करू शकणार नाही आता सहाव्या क्रमांकाचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे बघा रेस जोडी काटा तेव्हाच लागू होतो ज्यावेळेस कोर्टाने एखादा मुद्दा दोन पार्टीच्या मध्ये न्याय निर्णित केलेला असतो आणि त्याच मुद्द्यावर त्या दोन्ही पार्टी पुन्हा कोर्टामध्ये दावा दाखल करतात परंतु सामान्य माणसांचे बद्दल काही केसेस अशा असतात जे सर्व व्यक्तींपैकी एकाच व्यक्तीने दावा दाखल केलेला असतो अशा परिस्थितीमध्ये जर कोर्टाने त्या दाव्याचा न्यायनिर्णय एकदा करून दिला असेल आणि त्याच अस मुद्द्यावर एखादी व्यक्ती मला त्या दाव्यामध्ये वैयक्तिक स्वरूपात पक्षकार केलेले नव्हते आणि आता त्याच मुद्द्यावर त्या व्यक्तीने एकट्याने दावा दाखल केला तर यास रेस जुडीकाटा लागू होतो आणि असा दावा रेस जुडीकाटा या तत्त्वानुसार काढून टाकला जातो उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की एखाद्या संघटनेविरुद्ध कोर्टाने मनाई हुकूम दिलेला आहे त्या संघटनेमध्ये पाचशे एक्कावन्न व्यक्ती आहेत असे समजून चालू आहेत आता या पाचशे एक्कावन्न व्यक्तींमधील एक, एक जण त्याच मुद्द्यावर कोर्टात दावा दाखल करून असे म्हणत असेल की तो न्यायनिर्णय संघटनेविरुद्ध विरुद्ध दिलेला आहे मला वैयक्तिकरित्या तो हुकूम दिलेला नाही आणि असे म्हणत त्याने कोर्टात दावा दाखल केला तरी तो दावा रेस जोडी काटा या मुद्द्यावर फेटाळण्यात म्हणजेच कायद्याचे हे तत्व अगदी स्पष्ट आहे की ज्यावेळेस एखादा दावा सक्षम कोर्टातर्फे दा गुन्हा न्याय निर्णय न्या झालेला असतो तर त्याच मुद्द्यावर त्याच पार्टी पुन्हा दिवाणी दावा दाखल करू शकणार नाही परंतु अनेक वेळा असे होत असते की दावा एखाद्या तांत्रिक मुद्द्यावर कोर्टातर्फे काढून टाकलेला असतो असे समजून चालू आहेत की वरील उदाहरणामध्ये वादीने कमी रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प दिलेला होता आणि त्या कारणाने कोर्टाने तो दावा रिजेक्ट केलेला असेल तर नंतर संपूर्ण रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प भरून दावा पुन्हा दाखल केला जाऊ शकतो येथे रेस जोडी काटाचे तत्व लागू होणार नाही कारण इथे केसच्या गुणावगुणांवर न्यायनिर्णय झालेला नाही मित्रांनो व्हिडिओ निश्चितच मोठा आहे परंतु त्यातील कायदा स्पष्ट होण्यासाठी तुमच्यासमोर संपूर्ण स्पष्टीकरण ठेवणे आवश्यक होते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेश जुडी का या कायद्याच्या तत्वाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार